टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हा भाई, ऐका ना, ते शिक्रापूरला 2-3 दिवस झाले बघा, मी प्रतीक येता म्हणून मुलगा पुण्याला गेला म्हणून फोन केलता बघा. मग त्याच्याकडून 1,500 घेतले शिफ्ट करतो म्हणून एका याच्यात कंपनीत, आणि पैसे घेतले त्या माणसाने कालपासून, त्याला जेवण नाही काय नाही, आणि शिफ्ट पण नाही केलं भाई अजून त्याला, म्हणजे आणि तो माणूस पण येत नाही अजून, तोंडच दाखवलं नाही त्यांनी पैसे घेऊन 1,500 रुपये. मी इकडे जुन्या भांड्याचे काम करते आणि इकडून पैसे. काय विषय मला काही समजणार, तुम्ही काय बोलते, 1,500 रुपये कशाचे काय? रूमच हे रूम भाड म्हणजे आपण सुरुवातीला देत नाही का ते? बर. हा हा हा, आधी पैसे भरावे लागतात म्हणे, मग रूम मिळतीये, मग तुला कंपनीत जॉईन करू असं म्हणून. आणि कालपासून ना. नाही नाही, ऐकून घ्या, फ्रॉड असतात, ऐकून घ्या, तसे फ्रॉड असतात ते. तसे त्यांनी 1,500 रुपये 10,000 रुपये काढून घेतात पुण्यामध्ये जॉबला लावतात म्हणून, तुम्हाला खायला प्यायला सगळं देतो म्हणून, असे येड्यात काढत असतात. खायला प्यायला पण नाही दिलं बाया. मग तेच ना, तेच माझं ऐका ना, पहिले ऐकत आहे तुम्ही. आता बरं, ठीक आहे, तुम्ही बोला, तुमचं ऐकतो नंतर मी बोलतो. बोला तुम्ही. भैया नंबर देते, आमचा फोन नाही उचलत येतो. बर. आणि माझ्या मुलाकडे पण बॅलन्स नाही ना त्याच्यामुळं. बर, नंबर सांगते भैया, लावता का? बर, तुमच्या मुलासोबत काय झालंय ते सांगा आता मला. मुलगा म्हणजे तुम्हाला नाही का परवा दिवशी म्हणले? हो, परवा दिवशी म्हणले होते. मी सांगितलं होतो त्याला, जा बाबा तुझ्या घरी म्हणून सांगितलो. तर काल मला त्यांनी फोन केला, मला भैया मला सुपरवायझरची नोकरी भेटली म्हणून सांगितलं. त्याला म्हणलो मी, ए नालायक काय का बाबा तू, तुला मी जेवढं सांगितलंय तू घरी जा, नोकरी वगैरे कोणी देत नसतेत म्हणलो, येड्यासारखं पुण्यामध्ये तुला येड्यात काढतील म्हणलो, पैसे घेतात, पैसे घेऊन सुद्धा तुला कामाला लावत नाही म्हणलो, मुद्दाम तुला फक्त आशा दाखवतात, फक्त 1,500-2,000 रुपये काढून घेतात आणि खाय प्यायचं पण सोय म्हणून सांगतात, काही सुद्धा करत नसतील म्हणलो. त्याला समजून सांगितलंय मी. आता तुम्ही माग मागत त्याच्या मागत तुम्ही फोन केला आता, तुम्ही असं झालंय म्हणून. आता तेच ना भाई, काय करू, मी तुमचे रोज बघते, मला माहिती आहे, पण तो मुलगा. हो, तुम्ही रोज बघता मॅडम, त्याबद्दल काय नाही, पण तुम्हाला मी कालच सांगितलंय ना, परवा दिवशी पण सांगितलंय की असल्या प्रौढ गोष्टी विषय जास्त लक्ष देऊ नका म्हणून, पण तुम्ही तुम्ही पण तसे, तुमचा मुलगा पण तसंच सांगू, म्हणजे आम्हीच येडच बनवलो त्यामध्ये, तुम्ही येड नाही, आम्ही येड बनवलं वाटते, तुम्हाला सांगितलं तरी पण तसंच तुम्ही. मी काय नाही केलं ना भैया, मी काय केलं? मग सांगितलंय ना, तुम्ही 1,500 रुपये पाठवले कशाला मग त्या पोराला? आता लावतेत म्हणून, काम लागलंय म्हणून ना. काय तुम्ही येड्याच्या बाजारसारखं, तुम्ही तर थोडं कळवायचं ना. भैया नंबर देऊ का? तुम्ही कॉलवर घ्या ना कॉन्फरन्स. देत नसतात ताई ते पैसे, देत नसतात, मला माहिती आहे म्हणून सांगतोय. तुमच्या अगोदर असे भरपूर कुठाने भरपूर कंप्लेंट आहेत, असे पुण्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचे लोक सुद्धा मदत करत नाहीत. बोला आता. नाही ना, पुण्यामध्ये माहिती पाहिजे, ऐकून घ्या मी काय म्हणतोय, मी काय बोलतोय ते ऐकून घ्या. पुण्यामध्ये असे भरपूर फसणारे लोक इथे पैसे काढून घेतात पण जॉबला आणि खायचं पैसे सगळं तुमचं सो हे म्हणून सांगतात, काही सुद्धा करत नसतात लोक, त्यामध्ये नुसतं त्या भ्रममध्ये वेळ येऊन जातात पण तरी लोक ऐकतच नाही. हा ना भैया, पण आता काय करावं, पण ऐका ना भैया, ते तुम्ही मागतील तर देतील ते, कारण मी दुसऱ्यांकडून घेऊन दिले होते पैसे. तुम्ही दुसऱ्यांकडून घेऊन दिले मला माहित आहे ताई, पण ते समोरचे लोक हरामखोर असतात, पैसे देत नाहीत ते, मला माहित आहे का तुम्हाला बोलतोय ते. काम नाही करायचं म्हणा, देऊन टाक त्याला, जाऊ द्या म्हणा. हो तुम्ही बोलताय, आपण बोलतोय, बरोबर सहमती करतो, पण ह्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर सांगितलंय ना मी. हो ना, सांगितलंय ना. हॅलो, कोण आहे तू रे? बोल ना त्यांच्याशी. कोण आहे? हॅलो, अहो प्रतीक बोलतो, ऐका ना. प्रतीक बोलतो का? मादर चुदाय का रे शेमण्या येड्या गांडीच्या, तुला मारू का? ते यायला बायकोळ आहे का, पागल आहे का रे? ऐका ना, ऐका ना का यायला बाईक नंबर, हे भिजडा फोकस आहे का तू रे? आईच्या जेवर बसून खातो. तुला काल तुला सांगितलं नाही का शेमण्या, तुला तुला काल सांगितलं नाही का, तुला नोकरी वगैरे लावत नाही म्हणलो तुला, तू तसं ऐका. गेलो तुम्ही? अरे गेलो होतो मी, आणखीन किती मोठं कारभारी सारखं बोलतो रे तू, खासदार सारखं एकदम. मी गेलो होतो मी, तुला किती अनुभव आहे तुला? हा शेंबड्या, तुला नाकातला शेंबूड काढता येते का तुला? हा रे, तुला काल तुला सांगितलं, तुला ऐका, तू वगैरे मी सध्या बिचारी तुझ्या आईला येड्यात काढतो, ते बिचारी कोणा इकडं तिकडं भांडणं धुणं धुणं वगैरे करून तुला पैसे पाठवतो येड्यात काढून, ते तिला येड्या बनवतो का?
छुत्यागिरी कशाला करतो रे, राखे गावाकडे जा, गावाकडे काय तर काम कर ना, तिथे येडा तर तुला तुला लोक काढते तुला ना पैसे घेऊन तुला कामाला लावतो का? आता पैसे घेऊन देऊ का? तुझं बाप देतात ते तुझे पैसे? अरे तुला सांगितलं नाही का तुम्हाला तसं व्हिडिओ एवढं व्हिडिओ पाहतो करतो, मग तुला व्हिडिओ पाहिलं नाहीस का? मग असे लोक फ्रॉड करतात ते, अगोदर टाकलंय ना व्हिडिओ मीच. पागल नाही, आईच्या जीवावर बसून खाण्याचं चांगलं सोचलंस तू. हो हॅलो ताई, हॅलो भैया, नंबर घ्या ना त्यांना, कॉन्फरन्स वर घ्या ना, बोला ना. ओ ताई देत नसतात तो, तुमच्या अगोदर असे भरपूर कुठे घरीत लोकांचे आहेत ना भाई, आहेत ना, कारण खूप तारंबळ चालली भैया, मी दुसऱ्यांकडून घेऊन दिलेत ना. अहो तुम्ही तुम्ही जे बोलते तुमचं मान्य करतोय मी, पण ते लोक खूप हरामखोर असतात ताई, पैसे देत नसतात असं तुमच्यासारख्या लोकांना पुण्यामध्ये ऍड वगैरे टाकत असतात ते, ऍड वगैरे कुठे पण लावतात तिने, आणि त्या ऍड नुसार लोक असं फसत असत. तरी पण सांगून ह्या मुलाला सांगितलंय परवा दिवशी मी, तरी पण हाच मुलगा असंच करतोय म्हणलं काय? हा ना भैया काय करावं, माझं स्मरण आहे मध्ये. मग तुम्हाला कळत नाही का तुम्हाला पैसे पाठवलेला? हा अहो काही पण तिकडे करतो, आपली कशी आशा नाही का काही सुधरण बाबा जाऊ दे म्हणून. हे आशा तुझी दुर्दशा करते ना भैया, नंबर देऊ का लावा ना एकदा. अवघड एवढं सांगते तुम्हाला, एवढं पण एवढं तुम्ही विश्वास न मला फोन करते, मी तुम्हाला एवढं सांगतोय तर माझ्यावर विश्वास नाही का? आहे ना, आहे ना, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला फोन करते ना भैया. काय विश्वास आहे सांगा, मी तुम्हाला कधीपासून सांगतोय तुम्हाला आता याच्यावर? हा मला माहिती आहे ना भाई, पण हा ऐकत नाही. ठीक आहे सांगा, जसे तुमची इच्छा सांगा, नंबर सांगा. 87-66 एक मिनिट, हा सांगा सांगा. 87-66 झालं का? 40 हा 0 890. ए तुला काय बोललं रे तुला ह्याने? म्हणलं 1,500 भरावं लागते आणि त्याच्यानंतर जॉईनिंग भेटेल, आणि त्याच्यानंतर काय भाडे बिडे काय भरायचं नाही. म्हणजे तुला 1,500 मध्ये 1,500 मध्ये खाय प्यायची सोय, आणि तुला कंपनीला कामाला पण लावतो म्हणून सांगितलं बरोबर? हो हो का? त्यासारखं त्याला मना पैसे देऊन टाका, त्याला नाही करायचं असं. नाव का सांगितलं तुला त्यांनी? नाव काय सांगितलं तुला त्याने? योगेश. तुझं नाव काय सांगितलं त्याला तू? प्रतीक. प्रतीक विठ्ठल सांगितलं का? प्रतीक वेताळ का? कुठल्या कंपनी मध्ये जॉब लावतो म्हणून सांगितलं? अलीकोण. फोन लागत नाही त्या नंबरवर तुम्ही दिलेला. लागत नाही, लागत नाही नंबर. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं तसल्या फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहा, तुम्हाला काही सांगून पण तुम्ही ऐकलं नाही. 0 आहे आधी नंबर, पण त्याच नंबरवर लावला होता मी आधी, लागला होता. नाही ते ऐकून घ्या, ते फ्रॉड व्यक्ती असतात, ते नंबर घेऊन ते कोणाचे पण कोणाच्या नावावर नंबर घेतात आणि असं लोकांना येड्यात काढत असतात. त्यासाठी आपण पहिले अगोदर विचार करायचे की आपण त्या तुमच्या मुलाचं पहिले तुम्ही एवढं विचार करून तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तरी पण त्या फसलो. म्हणलं चांगलं होईल, लागलं तर नाही का, तो ऐकतच नाही तर नकोच म्हणतो म्हणल्यावर. नकोच म्हणलं तर मग तुम्ही पण तुमची किडनी काढून विकून द्या मग पैसे. असं नसतं ना भैया. 2 नंबर आहे, थांबा ना, अजून दुसरा देते. एक मिनिट. असं नसते ताई, तुम्हाला मी सांगितलं अगोदर 2 नंबर 3 नंबर म्हणतात, ते नंबर सगळे फ्रॉड असतात. हो ना असतात ना. तो नंबर. ओ ताई हा, तुम्ही तुमच्या पोराच्या नादीला लागू नका, कुठल्याही पोलीस चौकीचे लोक मदत करत नसतात, कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केल्याशिवाय मदत करत नसतात. तुम्हाला येड्यात काढलाय तुमचा हा मुलगा, हे तुम्हाला पैसे विषय काय तर मागत असेल तर 1 रुपये विश्वास देऊ नका या मुलावर, तुमच्या विश्वासच करू नका या मुलावर. ऐकून घ्या, माझं कर्तव्य जेवढं मी सांगण्याचं तेवढं बोलतोय बघा, तुम्ही ऐका ना ऐका ताई, जेवढं तुमची मर्जी आता. तुम्हाला एवढं तुम्हाला बोलतोय तुम्हाला समजून सांगताय तर तुम्ही आणखी तुमच्या मुलाच्या नादी लागालो, कारण का तुमचा मुलगा शेवटी तुम्हाला विश्वास करावाच लागेल. पण आता आणखीन बोलतोय मी, ते पैसे परत करत नसतात, ऐकून घेताय.
तुमचा मुलगा पण ऐकत असेल तर ऐकून द्या. ए बाळा, ऐकतो काय तुम्ही माझा रे? हो बोला ना. पैसे ते परत करत नसतात तर तू सरळ रिटर्न घरी जा म्हणतोय मी तुला. ऐकलं का? सरळ रिटर्न घरी जा. पैसे एक रोज तुझ्या पुढे अगोदर तुझ्या पुढे भरपूर मुलांना असं फसवलेले तर एक रोज परत करत नसतात. कळालं का? ऐका ना मी काय म्हणतो. हॅलो. हा अहो, ते आता मी पोलीस सरांना बोललो होतो ते काय म्हणले पोलीस चौकी त्या म्हणून नाही का नंबर पण मागितले त्यांनी तिथं नंबर देऊ का? ताई. हा बोला. तुम्ही काय गरज करा ठेवा. मी माझा पर्याय संपला. मी जेवढं बोलतोय तेवढं माझ्याकडून जेवढं करते करतोय तुमचे मी बघा तुम्ही एवढंच की मी बोलतोय तेवढं ते फ्रॉड असतात लोक पैसे परत करत नसतात. आणखी तुम्हाला सावध करायला बघा तुम्ही. ठीक आहे असं भैया पोलिस. नाही हो ताई, येड्यात काढत असतात लोक ते. येड्यात काढत असतात समजून घ्या ना मी काय बोलतो. येड्यात काढत असतात लोक ते. पोलीस सुद्धा या गोष्टीमध्ये जास्त लक्ष देत नसतात. बोला आता काय बोलते तुम्ही येड्यासारखं तुम्ही ऐकत नाही. हा ते पोलीस म्हणले ना आता ये म्हणून तिकडं. जावा मग. ठीक आहे पोलिसाकडे तुम्ही पण जावा इथून शिक्रापूर मधून जावा. नाही ना मी नाही सांग. हो तुम्हाला जेवढं सांगताय तेवढं ऐका ना. हरते हरते. काय करा. ठीक आहे बघा बघा काय करायचं.